महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुणे येथील कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांसाठी ताबा घ्या मिनी ट्रॅक्टर जिंका असा लकी ड्रॉ अंजनगाव सुरजी येथे आयोजित केला होता। संपूर्ण भारतामधील 7 राज्यांमध्ये या स्कीमच्या अंतर्गत 2021 व 2022 या वर्षामध्ये ताबा व प्रॉडक्टची विक्री करण्यात आली होती। कॅन बायोसिस ही कंपनी गेल्या 20 वर्षांपासून संपूर्ण भारतामध्ये जैविक व सेंद्रिय खतांचा पुरवठा करीत आहे। या कंपनीच्या अनेक उत्पादनांपासून शेतकऱ्यांना फायदा होतो। मागील महिन्यामध्ये या स्कीमच्या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी या गावातील शेतकरी सतीश भुस्कट यांना जाहीर झाला होता। या स्कीमचे भाग्यवान विजेते सतीश भुस्कट यांना बक्षीस वितरण करण्यासाठी दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी अंजनगाव सुरजी इथं घेण्यात आला। कंपनीचे अधिकृत विक्रेते श्री वर्षा कृषी केंद्र अंजनगाव सुरजी यांच्यामार्फत हे उत्पादन खरेदी करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं आयोजन वर्षा कृषी केंद्राचे मालक राजूभाऊ जोहरापूरकर यांनी केलं। कॅन बायोसिस कंपनीच्या कार्यकारी संचालिका संदीपा कानिटकर यांच्या वतीनं कार्यक्रमास कंपनीचे मुख्य विक्री समन्वयक राहुल पारखी व ॲग्रोनॉमिस्ट अमा पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना कंपनीच्या उत्पादनाचं मार्गदर्शन अमरावती विभाग प्रमुख अमोल निंबोकर यांच्या मार्फत देण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अकोला विभागाचे प्रमुख सुनील म्हैसने यांनी केलं। कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी सतीश चरपे व अक्षय कळसकर उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारात बायो क्षेत्रामधील अग्रेसर अशा फ्रान्सस्थित डी सांगोस या कंपनीसोबत धोरणात्मक सहकार्य करार झाला आहे। आज या ठिकाणी पुण्यातील कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची एक शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर जिंका ही स्कीम होती। त्या स्कीम अंतर्गत आज अंजनगाव सुरजी येथे आमचे वितरक वर्षा कृषी सेवा केंद्र यांच्यामार्फत एका शेतकऱ्यास येथे लकी ड्रॉचे कूपन हे पुण्यामध्ये मागील महिन्यात लकी ड्रॉ काढण्यात आलता त्यावेळेस या भाग्यवान विजेता हो या आमच्या डिलरकडून त्यांनी ताबा नावाचं हे आमचं प्रॉडक्ट घेतलं होतं आणि ह्या ताबा नावाच्या प्रॉडक्ट घेतल्याने त्यामध्ये कूपनद्वारे हे लकी आणि भाग्यवान विजेते होते ते मनोहर भुस्कट हे मागील सतीश मनोहर भुस्कट हे या ठिकाणी आज आम्ही यांना हे ट्रॅक्टरचं आज प्रदान करत आहोत। देशातील 7 राज्यांमध्ये ही स्कीम लागू होती। 7 राज्यांमधून आपल्या अंजनगाव सुगी या गावातील शेतकऱ्यास सतीश भुस्कट यांना हा ट्रॅक्टर आज लकी ड्रॉद्वारे मिळाला आहे। ही 25 वर्ष कार्यरत आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त ताबा ही औषध विक्रीत आहे आणि याचे शेतकऱ्यांना भरपूरसे फायदे पण होत आहे। डीलरला तर आम्ही सर्वच गोष्टी देतो पण आपला फायदा काही शेतकऱ्यांना पण व्हावा यासाठी आम्ही ही पण स्कीम काढली होती। तर त्यामध्ये 7 सेटमध्ये ते पहिलं बक्षीस हे सतीश भुस्कट यांना लागलेलं आहे आणि आज ते आम्ही प्रदान पण केलेलं आहे। 6 राज्यातून मान्य ठरलेलं आहे किंवा आणि असेच नवीन नवीन योजना आम्ही नेहमी राबत राहतो आणि शेती सुधारा या बाबतीत आम्ही जैविकच प्रोडक्शन यानंतरही करत राहील आणि जमीन सुधाराव आणि माती महाराष्ट्राची माती व्यवस्थित राहावं यासाठी आम्ही कार्यरत राहतो। आपल्याला काय सांगावं वाटेल की बा हे ताबा नावाचे जे औषध घेतल्याने नंबर लागला आणि आपल्या कृषी केंद्रातूनच लागला 6 राज्यातून झाला याच्या तुला काय सांगा? ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। जवळपास 5 वर्षापासून मी या कॅन या कंपनीचा ताबा आहे जे प्रोडक्शन आहे ते विकत आहे आणि या ताबा विक्रीमधून आमच्या अंजनगाव या क्षेत्रात हे पहिलं बक्षीस लागलं याचा आनंदसुद्धा आहे आणि अभिमान। कॅन बायोसिस ही कंपनी आपल्या जगविख्यात उत्पादनासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी एकमेव कंपनी आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुधाकर टिपरे अमरावती।